खाजगी आणि इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत त्यामुळे याच शाळांमध्ये चांगलं शिक्षण देऊन सरकारी शाळा वाचवणं गरजेचं आहे राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण मंदिर या शाळेनं शतक महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केलंय या शाळेला सक्षम करण्यासाठी लोकांचाही सहभाग लाभल्याचे गौरव उद्गार पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी काढले शाळेच्या शतक महोत्सवी समारंभात ते बोलत होते खाजगी तसंच इंग्रजी शाळांचं सध्या चांगलंच पेव फुटलंय त्यामुळे सुस्थितीत असलेल्या गुणवत्ता असलेल्या सरकारी तसंच जिल्हा परिषद महापालिकेच्या प्राथमिक शाळा बंद पडू लागल्यात मात्र राधानगरी तालुक्यातील नरतवडे गावातील जीवन शिक्षण मंदिर या शाळेनं आपला शैक्षणिक दर्जा उत्तम ठेवत शतक महोत्सवात दिमाखात प्रवेश आहे शैक्षणिक दर्जा उंचवण्याबरोबरच लोकसहभागातून या शाळेत डिजिटल क्लासरूम्स हँडवॉश स्टेशन ही कामं करण्यात आली आहेत तर आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्या फंडातून शाळेच्या आवारात पेविंग ब्लॉक आणि खडीकरण डांबरीकरणही करण्यात आलंय या शाळेचा शतक महोत्सवी समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील गोकुळचे संचालक अमरीश घाटगे पिंपरी चिंचवड महापालिका शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौगले तहसीलदार शिल्पा ओस्वाल विजयसिंह मोरे एम वाय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते खडीकरण आणि डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं मुख्याध्यापक आनंदराव सुतार यांनी प्रास्ताविकात शाळेचा प्रगतीचा आढावा घेतला केक कापून शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला खाजगी आणि इंग्रजी शाळांचं सरकारी शाळांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय या आव्हानाला तोंड देण्यासाठी शाळेनं दर्जेदार शिक्षण देण्याबरोबर लोकसहभागातून शाळेचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे नर्तवडे गावातील शाळेनं दर्जा टिकवण्याबरोबरच लोकसहभागातून शाळेचा चेहरा मोहरा बदलला असे उद्गार नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी काढले यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष रामभोग मगदुम उद्योगपती राजेश कोगनुळकर अमरीश घाडगे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते